गोरक्षण, गोसेवा आणि ज्वलंत हिंदुत्व यातून समाजकारणात सक्रिय असलेले भाजपाचे हवेली तालुका अध्यक्ष पंडित दादा मोडक यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त वडकी येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भावी विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. पंडित मोडक हे सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेचे संस्थापक आहेत. स्थानिक राजकारणात जरी ते सक्रिय असले तरी तालुक्याच्या राजकारणात मात्र त्यांनी प्रथमच उडी घेतल्याने स्वच्छ चरित्र ही त्यांची जमेची बाजू असेल. याबाबत पंडित दादा मोडक यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश आंधळे यांनी. हा तुमचा 60वा वाढदिवस आहे, इतके वर्ष कधीच तुम्ही वाढदिवस साजरा केलेला नाही. आज अचानक असं काय वाटलं की हा वाढदिवस साजरा करावा, की भावी विधानसभेचे तुम्हाला डोळे लागलेत? नक्की काय काय सांगाल? डोळे वेगळे वगैरे असं काही नाही, पण अपेक्षा का धरून हा विषय महत्वाचा आहे. आणि इथं म्हणजे मला वाढदिवस साजरा करायला ही माझी मानसिकता कमी होती, परंतु इथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की हा आपण 60वा वाढदिवस साजरा करूया आणि विधानसभेचं तिकीट मागायला पक्षाला काहीच हरकत नाही, आपली कॅपॅसिटी काय इतरांच्या पेक्षा कमी असं वाटत नाही, जरी आपण पैशांनी कमी असेल तरी कार्यानं आपण कमी नाही, समाजामध्ये आपली चारित्र्य असं आढळलं नाही, चारित्र्य निर्मळ आहे, आणि सगळ्या गोष्टी अनुकूल असताना एक गोष्ट कमजोर आहे तर ती गोष्ट आपण कशी रगडून निवडून सामावून देऊ, काय हरकत नाही पक्षाला तिकीट मागायला. मग तिकीट मागायचं म्हणल्यानंतर मग समाजापर्यंत अगोदर पोहोचलं पाहिजे, म्हणून एक कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय वाढदिवस साजरा करायचा, 60 वर्षात आपण पदार्थ करतो म्हणून आविष्ट चिंत सोहळा साजरा करायचा असं कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि सगळा कार्यक्रमच त्यांनी केला. मलाही माहिती नाही की नेमकं अजून काय काय केलं आणि काय करता येईल त्यातमध्ये. आज मला कळलं की काही आमचा मुलगा काही चुलत भाऊ यांनी ठरवून आज फॉर्च्युनर गाडी मला ती येणार आहे तर ती आणायला गेलेली आहे आता, असं आज कळलं मला. आत्ता कळलं 2019 भाजपने जर तुम्हाला तिकीट दिलं तर कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही पुरंदरमधून इलेक्शन लढवाल? एक पहिला मुद्दा माझा निश्चित हा असेल की धर्मावरती असेल, एक माझ्या धर्माचा मला अभिमान असला पाहिजे. दुसरं की ज्या काय लचलेला पिचलेला समाजामध्ये जो माणूस असेल त्या माणसावरती जर पुढे अन्याय होत असेल तर त्याला पहिला न्याय द्यायचं प्राधान्य माझं असेल. दुसरं प्राधान्य असेल की जो शेतकरी अडचणीत असेल, शासन धर्माने शेतकऱ्याला जे काही प्रश्न भेडसावलेत त्याच्यासाठी शेवटपर्यंत लढायची माझी मानसिकता असते. कारण असं आहे की गाईचे दोन प्रकार आहे, एक आध्यात्मिक बी आणि एक वैज्ञानिक बी. वैज्ञानिक ज्यावेळेस आम्ही पाहिले की आता औषधं आपण बनवतोय गोशाळेवरती, अशा जेवढ्या अशा पिकारांना ज्याला दवाखान्यामध्ये ऊन आला नाही त्या पिकारांनाही तो ऊन आला आहे, अशा औषधाचं म्हणजे दमा हा विकार कधी बंद होत नाही. तो माझ्या वडिलाला होता, माझ्या आजीला होता, पण गाईच्यापासून बनवलेल्या औषधातून दमा बसलेला आहे, दमा थांबला वडिलाचा. आणि त्या वडील हयात असताना 5 वर्षे अगोदर पूर्ण दमा संपलेला होता. एक हे दुसरं आध्यात्मिक त्याच्यामध्ये एक दैवी शक्ती आहे याची मला जाणीव आहे. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण हिंदू म्हणून जगत असताना वास्तविक इस्लाम धर्मामध्ये 10 तत्व आहेत, ख्रिश्चन धर्मामध्ये 10 तत्व आहेत, यहुदी धर्मामध्ये 10 तत्व आहेत, बौद्ध धर्मामध्ये 5 तत्व आहेत आणि हिंदू धर्मामध्ये 5 तत्व आहेत. जर आपली तत्वाचं आपण पालन केलं नाही तर आपण हिंदू होऊच शकत नाही अशी माझी धारणा आहे. आणि असं आमचं शास्त्र सांगते की जो धर्माचं पालन करतो तो हिंदू, तिथे पुढे कपाळावर गंध लावले पुढे तरी जे श्रीराम म्हणला म्हणजे तो हिंदू होऊ शकत नाही. तर त्याचं आमचं तत्व आहे, पहिलं तत्व आहे धर्म का जय हो, म्हणजे धर्माचा जय झाला पाहिजे त्याच्यासाठी उत्पत्ती आवश्यक आहे, संन्यास नाही. दुसरं तत्व आहे आधर्म का नाश हो, आधर्माचा नाश झाला पाहिजे त्याच्यासाठी संतती गरजी पडली तरीही त्याचा विचार करायचा नसतो, संतती ही आधर्माच्या नाशासाठी. तिसरं तत्व आहे विश्व का कल्याण हो, हे कशासाठी करायचं? विश्वाच्या कल्याणासाठी करायचं, माझ्या कल्याणासाठी नाही, हे जे करायचं हे विश्वाच्या कल्याणासाठी करायचं. विश्वाचं कल्याण कशात थांबवलेलं आहे? प्राण्याच्या सद्भावना निर्माण जेव्हा सगळ्यात होईल त्यातमध्ये विश्वाचं कल्याण, सगळ्यामध्ये सद्भावना निर्माण झाली पाहिजे त्यातमध्ये विश्वाचं कल्याण. आणि महत्वाचं तत्व आहे 5वं, ते गोमातेचं रक्षण करा, गायीचं रक्षण झालं पाहिजे. जर गाय ह्या 5 तत्वाचं पालन करत तो हिंदू, मला हिंदू म्हणून जन्म घेतलेला आहे, हिंदू म्हणून जगायचंय आणि मरतानी बी हिंदू म्हणून जगायचंय, म्हणून
गायीची सेवा करत करत मरायचं, धर्माचं पालन करायचं, धर्माचं रक्षण करायचं, त्याच्यासाठी जे मी काय किंमत मोजावं लागेल जीवनामध्ये ती मी पहिल्यापासून ठरवलेली आहे, ती मोजीत आलोय, आजही मोजतोय, उद्याही मोजतो. तुम्ही जरा ऐकलं आहात, तुम्ही इकडे बघा त्यांच्या काय होता, इकडे इकडे खाल्लं तिने. तर राजांचा वारसा त्या ठिकाणी हिंदू धर्माचं रक्षण ते दादांच्या हातनं होतंय. खरं तर प्रत्येक गावागावात असा महात्मा असा पट्ट्या ठिकाणी जन्माला यावा असं आवर्जून मी म्हणेल. कारण इथून पुढे जर 5-10 वर्षाचा पुढचा काळ तुम्ही आम्ही पाहिला तर मी हिंदू आहे असं म्हणायला सुद्धा तुम्हा मला लाजा वाटतील. शिवसेना माजी शहर प्रमुख वाई स्वप्नीलजी भिराले भिलारे गोरक्षक दल वाई हबप हिंदूराव गोळे प्रतापगड उत्सव समिती सचिनजी पवार समिती कार्यकर्ते विवेकजी भोसले संचालक वाई अर्बन बँक आणि प्रतापगड उत्सव समिती कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी दादांना तो हार ही करून सन्मान